केडगाव. केडगाव हे नगर शहरातील एक उपनगर, पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहीत आहे कारण तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद. तर यातून झालेले हत्याकांड राज्यभर गाजले. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या या केडगावमध्ये पुन्हा एकदा वादाची थिंगी पडली आहे. एका लग्नामध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले आणि शिंदे गटाचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या मुलांमध्ये वाद झाला. हा प्रकार घडल्यानंतर सातपुतेंच्या केडगावातील हॉटेलवर दगडफेक झाली. दोन्हीही बाजूने गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या घटनेमुळे नगर शहरातील जुन्या काही घटनांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नगर शहरामध्ये नगर शहरातील विविध प्रश्नांवर जे जे आवाज उठवतात त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, धाकधडपशाही करणे, दादागिरी करणे, त्यांना धक्काबुक्की करणे असे प्रकार गेल्या मागील अनेक दिवसापासून चालू आहे. खरं तर नगर शहरातली परिस्थिती आत्ता पाहता नगर शहरातील म्हणजे मध्य शहरामध्ये रस्ते आहेत की नाहीत अशी परिस्थिती आहे. नगर शहरात अनेक वेगवेगळे इतर पण प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर जे जे कोणी बोलतात त्यांच्यावर विनाकारण दादागिरी, धाकधडपशाही करणे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार हे मागील आपण बऱ्याच दिवसापासून पाहतोय. या भागात कोतकर आणि सातपुते यांच्यात कायम राजकीय संघर्ष राहिला आहे. भानुदास कोतकर हे कर्डिल यांचे व्याही आहेत, त्यामुळे त्यांचा संबंध या ठिकाणी येतोच. त्या भागात नेहमीच राजकीय वाद निर्माण होतात. या अगोदर लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांचे दोन भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दरम्यान कोतकर ही शिक्षा भोगत असतानाच या भागात 2018 महानगरपालिकेची पोटनिवडणूक लागली होती. यावेळी या भागात वसंत ठुबे आणि संजय कोतकर या दोन शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली होती. या प्रकरणात कोतकर कुटुंबातील काही सदस्यांसह शहराचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे वडील अरुण जगताप, त्यावेळी आमदार असलेले शिवाजी कर्डिले यांचंही नाव होतं. हे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं होतं. तर त्यावेळी स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे त्यावेळी 3 महिने कारागृहातही होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सीआयडीने तपासानंतर न्यायालयात सांगितलं होतं. दरम्यान यापूर्वीच्या या सर्व घटना आणि आत्ता घडलेली घटना या सर्वांना या वर्षीच्या शेवटी असलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यामुळे राजकीय किनार लागलेली असू शकते असं देखील बोललं जातंय. परंतु हा वाद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे एवढं नक्की.